हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पोह्यापासून कुरकुरीत नाश्ता बनवण्याची रेसिपी। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर पोह्यापासून कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एक टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी किसणी ठेवली आणि एक कच्चा बटाटा ह्याच्यामध्ये मी किसून घेतलेला आहे। बटाटा थोडा लांबसर असा किसून घ्यायचा आहे, त्याचबरोबर किसणीचं जे होल आहे ना ते थोडं मीडियम साईजचं पाहिजे, एकदम बारीक नाही पाहिजे। पाण्यामध्ये हा अख्खा बटाटा इथे मी किसून घेतला होता, त्यानंतर 2-3 वेळा पाणी चेंज केलं म्हणजेच बटाट्यामधलं जेवढं काही स्टार्च आहे ते पूर्णपणे निघून जाणार। आता जेव्हा पाणी एकदम ट्रान्सपरंट होणार ना, त्यानंतर मी या बटाट्यातलं जेवढं पाणी आहे ते एक्सेस करून, म्हणजे पिळून पिळून सर्व पाणी मी या बटाट्यातलं काढून घेतलेलं आहे। एका मिक्सर ग्राइंडरमध्ये इथे मी अर्धा वाटी पोहा घेतलेला आहे। तर पोह्याला छान चाळून घ्यायचा आहे, साफ करून त्याच्यानंतरच पोहा इथे वापरायचा आहे। पोहा इथे मी वाटून घेतलेला आहे, तर पोहा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर एकदम रवाळ आहे। तर हा पोहा आता मी इथे बाजूला ठेवते। एका कढईमध्ये इथे मी 1 चमचा तूप टाकलेला आहे, तुपाऐवजी इथे तेलाचा वापर केला तरीही चालेल। तुपामध्ये इथे मी 1 चमचा राई आणि 1 चमचा जिऱ्याची फोडणी दिली, त्याचबरोबर 2 चमचा भरून इथे मी सफेद तीळ टाकले आणि या सर्व जिन्नसला मीडियम फ्लेमवरती अर्धा मिनिटभर चांगले फ्राय करून घेतले। आता तेलामध्ये इथे मी 3-4 हिरव्या मिरच्यांना बारीक चॉप करून टाकलेले आहे, तसेच 1 चमचा भरून किसलेले अद्रक टाकून घेतलेले आहे। यात इथे जर का तुम्हाला कांदा वगैरेचा वापर करायचा असेल तर नक्कीच करू शकता, मी नाही केला आहे। त्याचबरोबर आता इथे मी 1/2 चमचा हिंगसुद्धा टाकून घेतली, व्यवस्थितपणे फोडणीला परतवून घेतले। त्यानंतर जेवढा मी इथे पोहा घेतला होता म्हणजेच अर्धा वाटी पोहा घेतलेला, तर मी इथे 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे, म्हणजे जेवढा पोहा घेणार त्याच्या दुप्पट पाण्याचा वापर इथे करायचा आहे। या फोडणीच्या पाणीमध्ये इथे मी 1 चमचा भरून चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे। चिली फ्लेक्स जर का अवॉइड करायचे असेल तर स्किप करू शकता। व्यवस्थितपणे ह्याला एकदा स्टर करून घेतले आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली, त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले, थोडंसं पाण्याला उकळ यायची वाट बघितली। पाण्याला जशी उकळ आली ना, तसा जो बटाटा किसून ठेवला होता ना तो मी इथे या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे। व्यवस्थितपणे बटाट्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घेतले, गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि 1 मिनिटभर ह्याला असेच परतवून घेतले। मग यामध्ये मी इथे चवीअनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, मिठाचा अंदाज येत नसेल तर लास्टला मीठ टाकलं तरीही चालेल। मीठ एकदा व्यवस्थितपणे या सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून मग कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती, 5 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले। आटून ठेवलेला पोहा जो होता तो मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 चमचे भरून इथे मी बेसन टाकून घेतले, बेसन टाकले की चांगली बाइंडिंग येते। आता या सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे इथे मी मिक्स करून घेतले। मिश्रण मिक्स करत असताना मिश्रणामध्ये गुठळ्या पडणार नाही याचीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे, असे मिक्स करून घ्यायचे। व मिश्रणाचा कढई सोडून एक गोळा तयार होईपर्यंत ह्याला असेच परतत राहायचे आहे। सतत मी ह्याला ढवळत व्यवस्थितपणे असेच परतत राहिली। तर अवघ्या 3-4 मिनिटांमध्ये स्लो फ्लेमवरती हा जो डो आहे तो इथे तयार झाला, म्हणजे हा जो मिश्रण आहे तो एकदम घट्टसर इथे तयार झालेला आहे। या पॉइंटला मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि लगेच पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। तर एक मी प्लेटच्या उलट्या बाजूला इथे 1/2 चमचा तेल टाकून सर्व प्लेटच्या साईडला हे तेल पसरवून घेतले, जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते प्लेटला चिटकणार नाही आणि गरम गरम मिश्रण ह्या प्लेटवरती इथे पसरवून घेतलेलं आहे। हे मिश्रण इथे व्यवस्थितपणे थोडं 1/2 इंच रुंदीमध्येच ह्याला पसरवून घ्यायचे आहे, म्हणजे थोडे दाटसर हे मिश्रण असेल आणि स्क्वेअरमध्ये ह्याला पसरवायचं आहे म्हणजे चौकट आकारामध्ये। तर तुम्ही बघू शकता मी हे कसं पसरवलेलं आहे, ह्याची जी रुंदी आहे ती थोडी मी 1/2 इंच एवढी ठेवलेली आहे। आता जो पिझ्झा कटर आहे ना त्याच्याने मी ह्याचे इथे 3 भाग करून घेतले, म्हणजे 3 फोल्डमध्ये याला कट करून घेतलं। त्यानंतर मी दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थितपणे इथे कट करून घेतलेली आहे 3 भागांमध्ये। तर तुम्ही बघू शकता हे जे स्क्वेअरमधले पीसेस आहेत ते इथे रेडी झालेले आहेत। या पीसेसला मी इथे ट्रायंगल शेपमध्ये कट केलेलं होतं, म्हणजेच त्रिकोणी कट मी ह्या पीसेसला इथे दिला होता। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं मी कट करत आहे तसं तुम्ही कट केलं तरीही चालेल। आता व्यवस्थितपणे हे जे सर्व पीसेस आहेत पोह्याच्या नाश्त्याचे ते इथे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते। इथे मस्त असा हा जो नाश्ता आहे तो इथे तयार झालेला आहे, त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि दुसरं जे पीस आहे ते मी इथे स्पॅचुलाच्या मदतीने हळूहळू इथे काढून घेतलेलं आहे। तर
हे तुम्ही डिफ्रीज करूनसुद्धा ठेवू शकता एका झिपलॉक बॅगेमध्ये. जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही याला फ्राय करून खाऊ शकता. पण मला आत्ताच फ्राय करायचं आहे म्हणून मी एका पॅनमध्ये ते तेल तापत ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये हे त्रिकोणाचे जे पीसेस आहेत ते एक एक करून मी ते ठेवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थितपणे एक साईडला 2 ते 3 मिनटे ह्याला मी मीडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतले. त्यानंतर मी इथे साईड चेंज केलेली आहे या नाश्त्याची आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा 2-3 मिनिटे मी ह्याला फ्राय करून घेतले. एक गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे मी. त्यानंतर ह्याच्यामध्ये मस्त असं क्रिस्पीनेस येईपर्यंत ह्याला फ्राय केले आणि मग मी ह्याला एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेले आहे. तर हा जो पोह्याचा नाश्ता आहे हा तुम्ही टोमॅटो केचप किंवा मेयोनीजबरोबर सर्व्ह करा, खाण्यासाठी एकदम उत्तम लागतो. तर हा थोडा झटपट होणारा आणि वेगळ्या पद्धतीने तयार केलेला पोह्याचा नाश्त्याची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा. आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.